काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातांच्या बालेकिल्ल्यात भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांची सभा झाली आहे. यावेळी सुजय विखे पाटलांनी राष्ट्रवादी आणि बाळासाहेब थोरातांवर जोरदार टीका केली आहे. लोकसभेत तिकीट वाटपावरून जो गोंधळ झाला त्यामुळे मला मोदींच्या नेतृत्वात काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे विधानसभेची निवडणूक झाल्यावर मी बाळासाहेब थोरातांचा फोटो माझ्या घरात लावणार आहे असा टोला सुजय विखेंनी लगावला आहे. मला लोकसभेला राष्ट्रवादीनं उमेदवारी दिली नाही याचं कारण मी सुशिक्षित आहे. माझ्यावर एकही केस नाहीये. राष्ट्रवादीमध्ये सगळे वाळू तस्कर डाकू यात माझ्यासारख्याचं काय काम म्हणून मला उमेदवारी दिली नसेल. मात्र त्यांच्या पक्षातील नेत्यांना 2 वर्षानंतर भेटण्याचं ठिकाण संपर्क कार्यालय नव्हे तर एरोडा जेल असेल असं विखे म्हणाले. ईडीची केस झाली तर त्यांच्या डोळ्यात पाणी आलं अशी टीका अजित पवार यांचं नाव न घेता त्यांनी केली आहे. हे पाणी कधी जनतेसाठी का आलं नाही असा सवाल सुजय विखेंनी केला आहे. तर त्यांनी त्यावर एकच विचार केला की यार आमच्या पक्षात सगळे चोर हे सगळे गुन्हे दाखल हे सगळे वाळू तस्कर हे सगळे दाखल आहे मग या डॉक्टर त्यांना काय काम. एक माणूस तो सुशिक्षित आहे, एक माणूस तो या नगर जिल्ह्यातला महाराष्ट्राचा सर्वात सुशिक्षित उमेदवार आहे, एक माणूस तो 3 वर्षापासून प्रयत्न करतोय ज्याच्यावर पोलिसचा गुन्हा नाही, जो वाळू तस्कर नाही, जो डाकू नाही, ज्यांनी गरिबांचे पैसे खाल्ले नाही. म्हणे बाबांना आमच्याकडे सगळे चोर राहतात, तुम्ही अजिबात इकडे येऊ नका. त्यांना भेटायला जायचं असेल तर त्या संपर्क कार्यालयामध्ये जाऊ नका. 2 वर्ष थांबा, यांची अपॉइंटमेंट तुम्हाला येरवड्या जेलमध्ये घ्यावा लागणार आहे तुम्हाला विश्वास.